अंकिता पिसुड्डे जळीत कांड प्रकरणातील मुख्य तपास अधिकारी तृप्ती जाधव यांची बचाव पक्षाकडून उलट तपासणीकरिता काल ॲडव्होकेट भूपेंद्र सोने यांनी जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयात सकाळी 11 वाजता जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधीश RN माजगावकर यांच्यासमोर उलट तपासणीच्या कामकाजाची सुरुवात होऊन न्यायालयाची वेळ ही कोविड प्रादुर्भावाच्या कारणाने 1 वाजेपर्यंत असताना या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता न्यायाधीश यांनी अर्धा तास उशिरापर्यंत कामकाज समोर नेले. या प्रकरणातील नामवंत सरकारी विधितज्ञ उज्ज्वल निकम मुंबई हे कोरोनाच्या संकटामुळे प्रत्यक्ष न्यायालयात हजर राहू शकले नाही, मात्र सकाळी 11 वाजेपासून कामकाज संपेपर्यंत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारा सहभाग नोंदविला. काल उपविभागीय पोलीस अधिकारी तृप्ती जाधव यांची उलट तपासणीची जबाबी पूर्ण झाल्यामुळे सरकारी पक्षातर्फे साक्षीदार तपासणीचे कामकाज संपवण्यात आले. न्यायालयाने या प्रकरणातील आरोपींच्या बयानाकरिता आज 20 मे 2021 तारीख ठेवण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक सत्यवीर बंडीवार यांच्या उलट तपासणीत अस्पष्टता असल्यामुळे त्यांचा खुलासा करण्याकरिता व काही बाबी न्यायालयासमोर याव्यात यासाठी ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांनी फेरतपासणी अर्ज केला असता त्या अर्जावर बचाव पक्षाचे व शासनाचे विधितज्ञ यांचे म्हणणे न्यायालयाने ऐकून तो अर्ज नामंजूर केला. या प्रकरणामध्ये स्थानिक जिल्हा न्यायालयाचे सरकारी वकील ॲडव्होकेट दीपक वैद्य हे सहभागी होते. माजगावकर साहेब यांच्या कोर्टामध्ये जळीत प्रकरणामध्ये तृप्ती जाधव मॅडम ज्यांनी तपास मुख्य तपास अधिकारी होती त्यांची उलट तपासणी सोने साहेबांनी बचाव पक्षाच्या वकिलांनी आज पूर्ण केली. त्यानंतर निकम साहेबांनी सरकार पक्षातर्फे बंडीवार साहेबांची साक्ष घेतलेली होती, त्यांना पुन्हा तपासायचं होतं असा अर्ज केलेला होता. तो अर्ज कोर्टाने नामंजूर केला आणि त्यामुळे आज जळीत प्रकरणामध्ये जळीत हत्याकांड प्रकरणातील संपूर्ण साक्ष समाप्त झाली, पूर्ण झाली. आज उद्याची तारीख कोर्टांनी ठेवलेली आहे आरोपीच्या बयानाकरता. आरोपीचा बयान उद्या पूर्ण झाल्यावर आरोपीला जर त्याच्यातर्फे काही साक्षीदार द्यायचे असल्यास तो उद्या कोर्टासमोर साक्षीदारांची नावं जाहीर करेल. आणि आजचं कामकाज पूर्ण साक्ष पूर्ण झाल्यामुळे सरकारतर्फे पूर्ण साक्ष पूर्ण झालेली आहे. साहेबांनी जे काम आहे कसे हां साहेबांनी जे कामकाज आहे हां कसे व्हिडिओ कॉन्फरन्स आज निकम साहेब हे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे कोर्टामध्ये हजर झालेले होते आणि बचाव पक्षाचे वकील साहेब हे प्रत्यक्ष हजर झाले होते. त्यांना कोर्टाने आजच्या या उलट तपासणीच्या कामामध्ये परवानगी दिली हजर राहून क्रॉस एक्झामिनेशन करायची, त्याप्रमाणे आजचं कार्य पूर्ण झालं. आज अंकिता जळीत प्रकरणामध्ये हिंगणघाट सत्र न्यायालयापुढे जो शेवटचा साक्षीदार म्हणजे ह्या प्रकरणामध्ये मुख्य तपास अधिकारी DYSP मॅडम यांची आज उलट तपास पूर्ण झालेली आहे. आणि बचाव पक्षाकरिता एक आनंदाची गोष्ट म्हणजे सरकारी पक्षातर्फे एक फौजदारी प्रक्रिया संहिता कलम 311 अर्ज लावण्यात आला होता. तो अर्ज याकरिता होता की रिकॉल ऑफ विटनेस म्हणजे जे या आधीचे तपास अधिकारी बंदीवार साहेब होते त्यांना सरकारी पक्षांनी परत बोलवायचं होतं असा त्यांनी विनंती वजा अर्ज कोर्टापुढे लावला. पण कोर्टांनी जेव्हा दोन्ही पक्षाचं मत ऐकून घेतल्यानंतर सरकारी पक्षाचा तो अर्ज खारिज केला. आम्ही माननीय न्यायालयाचा धन्यवाद देतो आणि सर्वांना सांगू इच्छितो की न्याय आमच्यासोबत न्यायच होणार आणि हे न्यायालय आरोपीसोबत न्याय करून एक सर्वसामान्यांना एक संदेश देणार. सर पुढील तारीख पुढची तारीख झालेली आहे, उद्याचीच तारीख दिलेली आहे. उद्या 21 तारीख स्टेटमेंट रेकॉर्ड आरोपीच्या स्टेटमेंट रेकॉर्डकरिता उद्याची तारीख दिलेली आहे आणि उद्याला आरोपीचं स्टेटमेंट रेकॉर्ड होईल व मग त्यानंतर युक्तिवादाकरिता तारीख निश्चित होणार.